कुंडे कलाकारचे महाराष्ट्र भवन मग मी काल नाशिकमध्ये आलो होतो आणि आज सकाळी सकाळी ताईचा कॉल आला, भाऊजी बोलले की आम्ही येतोय भेटायला, आले आणि साक्षीताई पण सकाळी आल्या भेटायला. खूप छान वाटलं. मला एवढंच म्हणायचं आहे, आम्ही टिकटॉकपासून ओळख होती ताईंची, पण कधी योग लागला नाही, पण आम्ही सख्या बहीण भावासारखं आजपर्यंत नातं निभवलं आणि इथून पुढे मरेपर्यंत पण सख्या बहीण भावासारखंच नातं असणार आहे. आम्ही असं नाही की चार महिन्यात पण चार वर्षातनं एकदा कॉल करायचं आणि ताई म्हणायचं, असलं आमचं काम नसतं. आमचं कार्य एकदम ओरिजिनल असतं आमचं काम. म्हणून ताईला मी तर चार दिवसातनं आठ दिवसातनं एखादी मॅसेज कॉल असतोच आमचा चालू. तसं आज मला भेटायला आले, माझी तर इच्छा पूर्ण झालीच की एकदा बहिणीला भेटायचं होतं आणि खूप हृदय काळीच भरून आलं की आज मला सख्खी बहीण भेटायला आली, आज साक्षीताई पण मला भेटायला आली. भाऊजी, भाऊजी तर स्वभाव तर एक नंबरच आहे हे मला चांगलं पहिल्यापासूनच माहीत आहे. आणि तुम्ही पण असे नाते कमवा की चार महिन्यातनं वर्षातनं बहिणीला कॉल करून विचारण्यापेक्षा आठ दिवसातनं एक कॉल करा की मुलं कशी आहेत, भाऊजी कशी आहेत, ताई तुझी तब्येत कशी आहे. एवढं जरी विचारलात तर बहीण तुम्हाला पैसे नाही मागणार, पण तुम्ही जे विचारलात ना त्याच्यामध्ये ती आनंदामध्ये तिची जे आजार असेल तर ते आजार कमी होणार आहे. एवढं लक्षात ध्यान होणार आणि होणारच, कारण एखाद्या भावाला सख्या भावासारखं मानते ना बहीण, तर तिला असं वाटतं की मला आठ दिवसातनं माझा भाऊ विचारतो. एवढ्यातच मोठा श्रीमंती आहे आणि एवढ्याच मोठा त्या बहिणीला आनंद आहे. एवढंच मात्र लक्षात ठेवा. चला जय महाराष्ट्र.